नमस्कार आज आठ जुलै दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे जी काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे हा पाऊस मित्रांनो महाराष्ट्रातच नाही तर छत्तीसगड ओडिसा तसेच आंध्र प्रदेश इकडं मध्य प्रदेश याही काही भागामध्ये आहे मुख्यतेवरून छत्तीसगड आणि ओडिशाच्या बऱ्याच भागामध्ये काही काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे मागील दोन चार दिवसामध्ये दक्षिण कोकणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा हळूहळू आजपासून पावसाचा जोर वाढत आहे चला तर बघूया आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका एक छोटीशी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दररोजच्या अपडेटसाठी पण सुद्धा प्रेस करू शकता आज मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर आहे तो आपल्याला हळूहळू वाढताना बघायला मिळत आहे काही भागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर खूप जोरदार पावसाची शक्यता आहे सुरुवात करूया नागपूर विभागापासून नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आज पाऊस जोर आहे तो चांगल्या पद्धतीचा राहील वर्धा जिल्ह्यामध्ये जरी काहीसा पावसाचा जोर कमी असला तरी पण मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जोर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तुळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आज नागपूर विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काहीसा पाऊस जोर कमी आहे तरी पण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या दोन जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल अधूनमधून जोरदार सरी तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता अमरावती तसेच वाशिम आणि यवतमाळ या दोन तीन जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संपूर्णपणे ढगाळ वातावरण बघायला रिमझिम स्वरूपाचा काही भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबादचं नवीन नाव संभाजीनगर आहे संभाजीनगर विभागामध्ये जालना परभणी हिंगोली बीड संभाजीनगर तसेच धाराशिव नांदेड आणि लातूर या सर्व भागामध्ये मित्रांनो आज पावसाचा जोर राहणार आहे संपूर्णपणे ढगाळ वातावरण आज आपल्याला बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी झिम झिम किंवा झिप झिप पाऊस बघायला मिळेल तर अधूनमधून काही काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता सुद्धा असणार आहे त्यामध्ये धाराशिव नांदेड लातूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसा जोर आहे तो कमी बघायला आहे तरी रिमझिम स्वरूपाच्या पाऊस शक्यता नांदेडच्या काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आज काहीसा पाऊस जोर काही भागामध्ये कमी आहे जळगावच्या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा आजही पाऊस होऊ शकतो धुळे आणि नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कमी आहे रिमझिम पावसाची शक्यता हलका मध्यम स्वरूपाला पाऊस बघायला मिळेल फार काही जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये परंतु तुरळक भागामध्ये जी काही शक्यता आहे ती नाकारता येणार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो काहीसा पावसाचा प्रभाव आज कमीच बघायला मिळतोय पश्चिम पट्ट्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पश्चिम भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल पूर्वी भागामध्ये सुद्धा मित्रांनो जरी काहीसा पावसाचा जोर कमी असला तरी पण हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो काहीशी तशीच कंडिशन आपल्याला बघायला मिळत आहे जो काही औरंगाबाद लगतचा भाग तसेच एकदम कडेचा पूर्वी परिसर आहे पूर्वी परिसरामध्ये पावसा जोर राहील पश्चिम परिसर काहीसा पाऊस जर कमी जरी असला तरी पण रिमझिम पाऊस शक्यता संपूर्णपणे ढगाळ वातावरण अजून मधून काही काही भागामध्ये जोरदार सरी सुद्धा बघायला मिळू शकतात पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मुख्यत्वे करून पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा कोकण विभागालगतचा भाग उघडता इतर तर पावसाचा प्रभाव काहीसा कमी आहे रिमझिम पाऊस पावसाची शक्यता काही काही भागामध्ये असणार नाही इतर भागापेक्षा सर्वात कमी जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आजही चांगला पाऊस होण्याची शक्यता काही काही ठिकाणी आहे हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आज असणार आहे ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट कोकण विभागामध्ये सम स दूर किंवा सर्वत्र पावसा शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मागील पाच सात दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद